सामाजिक कार्यकर्ते वृक्षमित्र चंद्रकांत वारघडे यांची मुलगी ची सौखाधड श्री व ची राहुल यांचा विवाह सोहळा नुकताच संपन्न झालाय। त्यामध्ये वारघडे यांनी इतर खर्चाला फाटा देत रुद्राक्षांची 1100 झाडे मानपान म्हणून पाहुण्यांना वाटली। या विवाह सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यातून नव्हे तर राज्यातून हजारो नागरिक उपस्थित होते। एक आगळावेगळा विवाह सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिक महिला भगिनी उपस्थित होत्या। दुपारी हळदी समारंभ, सायंकाळी लग्न सोहळा, सप्तपदी स्नेहभोजन असा सर्व दिवसभराचा कार्यक्रम होता। वृक्षवाटप कार्यक्रमाचे आमदार अशोक पवार, निलेश लंके यांनी खूप कौतुक केलंय व अशा प्रकारे प्रत्येक विवाह सोहळ्यात वृक्षवाटप कार्यक्रमाचं आयोजन करणे गरजेचं आहे। त्यामुळे खऱ्या अर्थाने संपत झालेली झाडे पुन्हा उभी राहतील आणि पर्यावरणाचा होत चाललेला ऱ्हास थांबेल अशा भावना दोन्ही आमदार महोदयांनी व्यक्त केल्या। वधूवरांना शुभेच्छा दिल्या। सदर विवाह सोहळ्यासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक तसेच माहिती सेवा समितीचे राज्यभरातून आलेले पदाधिकारी उपस्थित होते। तसेच पुणे जिल्ह्यातील गणेश जाधव, प्रकाश नागरवाड, धर्मराज गोत्रे, शरदराव टेमगिरे यांनी वृक्ष भेट देण्याची जबाबदारी घेतली होती। सर्व पक्षांचे पदाधिकारी, आरएसएसचे स्वयंसेवक, राज्यातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, महावितरण विभाग, बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन यामधील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या विवाह सोहळ्यासाठी हजेरी लावली होती। हजारोच्या संख्येने नागरिक आणि महिला भगिनी विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होत्या। वारघडे आणि पोटवडे परिवाराच्या वतीने आलेल्या सर्वांचा आभार वधूपिता चंद्रकांत वारघडे यांनी मानलाय। स्वागत मुलीचे मामा संदीप कोलते यांनी केलंय तर लग्न सोहळ्याचं सूत्र संचालन इंगवले आणि शहाजी वारघडे यांनी केलंय। ज्ञानेश्वर पाटेकर, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।